मागासवर्गीय पदोन्नति पर बात करते हुए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता प्रकाश गजपी ने कहा कि इस मुद्दे को लेकर वो अजीत पवार, नितिन राउत, वर्षा गायकवाड़ से मिले और कहा कि जब तक इस बारे में सुप्रीम कोर्ट की ओर से कोई परिणाम घोषित नहीं किया जाता तब तक इस मामले में कोई निर्णय ना लिया जाए। राज्यातील 40,000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा जो प्रश्न होता तो गुंतागुंतीचा झाला होता। तुम्हाला माहित आहे की पदोन्नती द्यावी की न द्यावी याच्याकरता सुप्रीम कोर्टमध्ये त्या ठिकाणी केस प्रलंबित असताना महाराष्ट्र शासनाने 7 मे 2021 रोजी त्या ठिकाणी एक जी आर काढला आणि त्यांचा प्रमोशन देऊ नये, सरळ त्या ठिकाणी सेवा ज्येष्ठतेनुसार त्या ठिकाणी प्रमोशन देण्यात यावे असा जी आर काढल्यामुळे लाखो कर्मचाऱ्यामध्ये त्या ठिकाणी असंतोषाचं वातावरण निर्माण झालं होतं। मी त्या निमित्ताने माननीय अजितदादा त्या उपसमितीचे अध्यक्ष आहे, माननीय वर्षाताई गायकवाड आणि नितीन राऊत हे सुद्धा सदस्य आहे, याच प्रश्नाला घेऊन मी अजितदादा पवार, माननीय जयंत पाटील साहेब, माननीय शरदचंद्र पवार साहेब यांना भेटलो आणि काल त्यांना भेटून सांगितलं की कमीत कमी 40,000 त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे आणि हा अन्याय होऊ नये, जोपर्यंत सुप्रीम कोर्टमध्ये निकाल लागत नाही तोपर्यंत याच्यावरती निर्णय घेण्यात येऊ नये आणि जो 7 मेचा जो जी आर आहे तो रद्द करण्यात यावा अशी मागणी केली आणि पवारसाहेबांना ते पटलं आणि त्यांनी म्हटलं की आपण याच्यावरती माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लगेचच तो जी आर रद्द करू असं साहेबांनी स्पष्ट त्या ठिकाणी आश्वासन दिलं। त्याच्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेबांचे त्या ठिकाणी आभार मानतो आणि येत्या काही दिवसातच तो पदोन्नतीचा मार्ग मागासवर्गीयाचा हा सुटेल असं मला खात्री आहे।